नमस्कार शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचं जे काही कांदा पिकामध्ये आहे सध्या जे काही ढगाळ वातावरण वगैरे आहे, जे काही अनेक वेळेस धुकं वगैरे येत आहे, याच्यामुळे कर्परोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये वाढलेला आहे. आणि नेमकी हा रोखायचा कसा अनेक जणांना त्यामध्ये प्रश्न पडले आहे. बरेच जण शेतकरी फवारणी वगैरे घेतला आहे पण म्हणावं तसं कर्प्यावरती कंट्रोल मिळवता येऊ राहिले नाही. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 फवारण्यांचे कॉम्बिनेशन सांगणार आहे. जर तुमच्या प्लॉटमध्ये कर्पा किती असू द्या जेणेकरून 100% जायला पहिली गोष्ट त्यामध्ये नायनाट होईल आणि बजेटसुद्धा त्यामध्ये मापातच पाहून त्यामध्ये कॉम्बिनेशन बनवले आहे. ज्या जास्त त्यामध्ये माग पण कॉम्बिनेशन जाणार नाही, मापातच त्यामध्ये बजेट पाहून सगळं कॉम्बिनेशन तयार केलं आहे जेणेकरून आपले पैसेसुद्धा वाचतील आणि आपल्या प्लॉटमध्ये पहिली गोष्ट रिझल्टसुद्धा त्यामध्ये 100% चांगला येईल. त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलला जर आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की त्यामध्ये सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात. शेतकरी मित्रांनो, ॲग्रोली इंडिया ह्या ॲपच्या मदतीने आपल्या भागातील हवामान, तापमान, झालेला पाऊस याच्यानुसार सध्या आपल्या शेतामध्ये असणाऱ्या पिकाला पाण्याची किती गरज असणार आहे हे त्यामध्ये समजणं अतिशय सोपं झालेलं आहे. त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ॲप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल. लिंक खाली दिलेली आहे, लिंकवरती क्लिक करा आणि पूर्णपणे फ्री ॲप्लिकेशन आहे, नक्की त्यामध्ये डाऊनलोड करा. डाऊनलोड केल्यानंतर शेतकरी मित्रांनो ॲप त्यामध्ये ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी पहिला टूल आहे होम टूल आहे, त्याच्या शेजारी त्यामध्ये क्रॉप मॅनेजमेंट आहे. क्रॉप मॅनेजमेंट वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या शेतामधलं पीक आहे ते केव्हा लागवड केली आहे किंवा कधी लागवड करणार आहे त्याची डेट त्यामध्ये सिलेक्ट करायची आहे. आपलं लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. आपला एरिया क्षेत्र किती असणार आहे हे त्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर क्रॉप आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर क्रॉप अनालिसिस वरती क्लिक करायचं आहे. सगळा डेटा त्यामध्ये आपल्याला लगेच कळतो. ह्या आठवड्यामध्ये किती पाण्याची गरज असणार आहे, पुढच्या आठवड्यामध्ये किती पाण्याची गरज असणार आहे, आपलं जे काही क्षेत्र आहे तेवढ्या क्षेत्रासाठी किती खत दिले गेले पाहिजे, सगळी माहिती ह्या ॲपवरती आपल्याला पाहायला मिळते. ही तर सुविधाच आहे शेतकरी मित्रांनो, पण याच्याबरोबर आपल्या भागातील हवामानाचे अंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा वेगवेगळ्या मोडमध्ये हे अंदाज आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, काही समस्या असेल तर त्या समस्यांचा फोटो काढायचा आहे आणि ॲग्रोली इंडियाच्या फोरमवरती त्यामध्ये पोस्ट करायचं आहे. ॲग्रोली इंडिया लगेच आपल्याला मेसेजद्वारे आपली समस्या त्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करतात. अतिशय भन्नाट ॲप्लिकेशन आहे, लिंक खाली दिलेली आहे, नक्की डाऊनलोड करा आणि आजच ॲग्रोली इंडिया ह्या ॲपच्या मदतीने जेवढी पिकाला गरज असताना आहे तेवढंच त्यामध्ये द्या आणि पाण्याची बचत नक्की करा. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी नेमकी करपा आलेला आहे का नाही आपल्या प्लॉटवरती हे कसं ओळखायचं, कारण अनेक वेळेस शेंडे वगैरे पिवळे पडत असतात. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतो की करपा रोगाचा त्यामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे. तर शेंडे पिवळे पडणे आणि कांदा पिकामध्ये करपा येणे ह्या दोन वेगवेगळ्या समस्या आहे. जी काही आपली कांद्याची पात असते, कांद्याची पाती मध्येच पूर्णपणे हिरवी पात असताना मध्येच त्या ठिकाणी पिवळी पडली जाते, गोलाकार त्यामध्ये जांभळ्या कलरचे चट्टे वगैरे पडले जातात. तर अशा वेळेस समजायचं आहे की आपल्या प्लॉटमध्ये करपा रोगाचा त्यामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे. तर अशा वेळेस आपण लवकरात लवकर जर फवारणी घेतली तर 100% जो काही करपा वगैरे असणार आहे हा त्यामध्ये निश्चित त्यामध्ये कंट्रोल करता येऊ शकतो. आणि शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यानंतर पण ओळखायचं कसं करपा आपला गेलेला आहे की नाही, ज्यावेळेस जी काही पातीवरती जे काही मध्ये स्पॉट वगैरे पडलेले असतात का जांभळ्या कलरचे, हे ज्यावेळेस पूर्णपणे काळ्या कलरचे होऊन जातील तर समजायचं आहे की आपल्या प्लॉटमधला करपा रोगाचा त्यामध्ये नायनाट झालेला आहे, करपा त्यामध्ये मरून गेलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही त्यामध्ये समजू शकता की करपा त्यामध्ये गेलेला आहे. तर सर्वात आधी शेतकरी मित्रांनो, जे पहिलं कॉम्बिनेशन आहे सर्वात बेटर म्हणजे की अनेक शेतकरी त्यामध्ये वापरत असतात कांदा पिकामध्ये आणि ह्या औषधाचे बरेच जण कांदा पिकामध्ये 100% बऱ्याच वेळेस त्यामध्ये फवारणी वगैरे घेतच असतात आणि रिझल्ट सुद्धा अतिशय त्यामध्ये बेटर आहे. जर तुमच्या प्लॉटमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये जर करपा रोगाचा जर प्रादुर्भाव झालेला असेल तर अशा वेळेस BSF कॅब्रोटॉप अतिशय बेटर, त्यामध्ये बुरशीनाशक आहे. करपा असेल, त्याच्यानंतर जे काही बाकीचे बुरशीजन्य रोग वगैरे असेल, शेंडे पिवळे पडणे वगैरे असेल, ह्या सर्व समस्या घालवण्यासाठी अतिशय चांगलं बुरशीनाशक आहे. याचा त्यामध्ये वापर करायचा आहे. जो काही आपला 15 लिटरचा पंप असणार आहे, 15 लिटरच्या पंपासाठी 50 ग्रॅम कॅब्रोटॉप वापरायचा आहे. अनेक जण त्यामध्ये कमी प्रमाण वापरतात आणि रिझल्ट वगैरे येत नाही. प्रमाण लक्षात ठेवा आवश्यक. 50 ग्रॅम 15 लिटर पंपासाठी कॅब्रोटॉप वापरायचा आहे. आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, जे काही थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक कीटकनाशक वापरायचं आहे. तर कीटकनाशक वापरत असताना आपल्याला त्यामध्ये एक्झोडस ही त्यामध्ये बायो ऑर्गॅनिक असलेलं कीटकनाशक वापरायचं आहे. जर मिळालं तर आवश्यक वापरून पहा. थ्रिप्स असेल, लाल कोळी असेल, त्याच्यानंतर आळ्या वगैरे असेल, मावा, तुडतुडे, सर्व प्रकारचे जे काही रस सोसणारे कीटक आहे, बाकीचे जे काही कीटक आहे आणि एक टॉनिक म्हणून सुद्धा हे त्यामध्ये काम करतं. जर आपल्या पिकामध्ये जर काही ट्रेस वगैरे आलेला असेल पिकावरती, ते घालवण्याचं सुद्धा हे त्यामध्ये काम करतं. म्हणजे टॉनिक प्लस त्यामध्ये कीटकनाशक अशी याची त्यामध्ये ओळख आहे. हे जर मिळालं तर आवश्यक वापरून पहा. याचा वापर करत असताना 15 लिटरच्या पंपासाठी त्यामध्ये 30 ml वापरायचं आहे. आणि जर हे समजा जर नाही मिळालं शेतकरी मित्रांनो, तर दमन कंपनीचं Bio 303 हे सर्वांना माहीत असेल, तर हे त्यामध्ये आवश्यक वापरा. हे वापरत असताना 25 ते 30 ml त्यामध्ये वापरायचं आहे. दोन्हींचं काम त्यामध्ये सेमच आहे. सर्व प्रकारचे कीटक वगैरे असेल ते घालवण्याचं त्यामध्ये काम करत असता. तर शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही त्यामध्ये कॉम्बिनेशन वापरू शकता. किंवा अजून एक दुसरं कॉम्बिनेशन त्यामध्ये तुम्हाला सांगतो. समजा जर हे औषधं नाही मिळाले तर दुसरं एक कॉम्बिनेशन आहे, हे सुद्धा अतिशय बेटर आहे. आणि करपा वगैरे जर लवकर जर घालवायचं असेल,
फास्ट जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर हे त्यामध्ये आवश्यकतेमध्ये वापरावं. तर याच्यामध्ये सिजंटाचा एम्पॅक्ट एक्स्ट्रा हे त्यामध्ये बुरशीनाशक वापरायचं आहे. हे वापरत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 15 ml वापरायचं आहे. याच्यासोबत आपल्याला अजून एक टक्करला बुरशीनाशक वापरायचं आहे, ते म्हणजे कवच वापरायचं आहे. कवच वापरत असताना हे त्यामध्ये 30 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि याच्यासोबत एक कीटकनाशक वापरत असताना धानुकाचं त्यामध्ये मिडिया वापरायचं आहे. मिडिया वापरत असताना हे त्यामध्ये प्रतिपंपासाठी 10 ml वापरायचं आहे. आणि तिन्हींचं एकत्र कॉम्बिनेशन करून फवारणी घ्यायची आहे. जो काही करपा वगैरे असणार आहे, थ्रिप्स वगैरे असणार आहे, सर्व त्यामध्ये लवकर लवकर कंट्रोल व्हायला त्यामध्ये मदत होईल. आणि दोन बुरशीनाशकांचं कॉम्बिनेशन आहे, रिझल्ट अतिशय त्यामध्ये 100% बेटरच असणार आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, अजून एक त्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन सांगतो. जर समजा हे दोन समजा जर नाही मिळाले, एक तिसरं कॉम्बिनेशन म्हणजे की समजा जर तुमच्या प्लॉटमध्ये करप्याचा कमी प्रादुर्भाव आहे, आत्ताच त्यामध्ये जर सुरुवात झालेली असेल, तर अशा वेळेस तुम्ही हे कॉम्बिनेशन वापरा. तर त्याच्यामध्ये आपल्याला रेडोमिल गोल्ड वापरायचं आहे. रेडोमिल गोल्ड वापरत असताना हे 15 लिटरच्या पंपासाठी 50 ग्रॅम वापरायचं आहे. आणि याच्यासोबत जे काही थ्रिप्स वगैरे असणार आहे, हे घालवण्यासाठी बायर कंपनीचं रिएजंट वापरा. रिएजंटचा वापर करत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 40 ml वापरा, जेणेकरून सर्व जे काही थ्रिप्स वगैरे असणार आहे याचा लवकरात लवकर नायनाट व्हायला मदत होईल. आणि अशा प्रकारे याची त्यामध्ये फवारणी करा. आता शेतकरी मित्रांनो, जे काही 3 कॉम्बिनेशन सांगितले आहे, तिन्हीपैकी कोणत्याही एकाचा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता. जर अतिप्रमाणामध्ये जर करपा झालेला असेल, तर अशा वेळेस कॅब्रोटॉपचं जे काही कॉम्बिनेशन सांगितलं आहे 1 नंबरचं ते वापरा. मध्यम स्वरूपाचा जर करपा वगैरे असेल, तर अशा वेळेस एम्पॅक्ट एक्स्ट्रा जे 2 नंबरचं कॉम्बिनेशन सांगितलं आहे त्याचा वापर करा. आणि आत्ता जर सुरुवात झालेली असेल जस्ट, तर अशा वेळेस तुम्ही रेडोमिल गोल्डचं ह्या कॉम्बिनेशनचा त्यामध्ये वापर करा. आणि शेतकरी मित्रांनो, समजा जर तुमच्या भागामध्ये जर रोजच त्यामध्ये धुकं वगैरे येत असेल, तर अशा वेळेस जे काही कॉम्बिनेशन सांगितलं आहे, ह्या कॉम्बिनेशनमध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन हे त्यामध्ये आवश्यक वापरा. जेणेकरून जे काही बाकीचे बॅक्टेरिया वगैरे असतात हे मरायला त्यामध्ये मदत होईल. कारण अनेक वेळेस जे काही बाकीचे घातक बॅक्टेरिया वगैरे असतात, याच्यामुळे सुद्धा करपा रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतो. स्ट्रेप्टोसायक्लिन वापरत असताना प्रतिपंपासाठी 2 ग्रॅम याप्रमाणे वापरायचं आहे. सर्व कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही याचा त्यामध्ये वापर करू शकता. आणि जर तुम्हाला चांगला रिझल्ट हवा असेल, तर सिलिकॉन बेस असलेलं स्टिकर मात्र आवश्यक वापरा. हे त्यामध्ये वापरत असताना 5 ml वापरायचं आहे. जर तुमचा कांदा मोठा असेल, 2.5 महिन्याचा 3 महिन्याचा असेल, तर अशा वेळेस 7 ml वापरा. जेणेकरून सगळे जे काही औषधं असणार आहे हे पूर्णपणे पसरायला मदत होईल. फवारणी करत असताना संध्याकाळच्या वेळेस करा, जेणेकरून 100% त्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. आणि शेतकरी मित्रांनो, जर काही समस्या असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि जाता जाता एक चांगली कमेंट नक्की करा.